पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार असलेल्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावरील 20 ते 25 झाडे तोडण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे पुणेकरांसह पर्यावरणप्रेमी देखील संताप व्यक्त करत आहेत. महायुतीच्या पुण्यातील 8 उमेदवारांसह जिल्ह्यातील उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सर परशुराम महाविद्यालयाच्या मैदानावर गुरुवारी सायंकाळी 4:30 वाजता सभा होणार आहे. पावसाची शक्यता गृहीत धरून मैदानावर छत असलेलं मंडप उभारण्यात आले. हे काम सुरू असताना मैदानाच्या कडेने असलेली झाडी सोमवारी रात्री तोडण्यात आली आहे. यामुळे पर्यावरणप्रेमींनी आपली नाराजी व्यक्त केली आहे की त्या ठिकाणी झाडं तोडण्यात आली अशा सभेसाठी. आता मला माहीत नाही तोडली कशासाठी, परंतु प्रत्यक्ष ज्यावेळेस बघितलं तर त्यांनी मान्यता कशी मिळवली किंवा काय कारणच नाही आहे झाडं काढायचं, काय की ती धोकादायक नाही आहे किंवा काय नाही आहे, आणि ती झाडं सगळी त्यांनी परवानगी मिळवली आणि नियम बाह्यरित्या तोडून टाकली. नियम काय असतात त्याला की कितीपर्यंत छाटायचं आणि किती ठेवायचं असे नियम असतात काय महापालिकेचे, ते सगळे धाब्यावर ठेवलेले आहेत.